अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी कोपरगाव शहरातील व्यापारी धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिश शेख, जिल्हा काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव वाफारे आदी मान्यवर, तर स्थानिक युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार पोटे, साई संस्थांचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, प्रांतिक सदस्य बाबूराव पंडोरे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, बबलू जावळे, सचिन होन, कैलास सोमासे, राजू पठाण, राजन त्रिभुवन आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचा मेळावा संपन्न झाला. ते सर्व स्तरातील सर्व अतिशय गोरगरीब आणि वेगवेगळ्या स्तरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला खूप आनंद झाला की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये देखील काँग्रेस पक्ष अडचणीत असताना येथील सामान्य मनुष्य, येथील गरीब मनुष्य हा काँग्रेस पक्षाच्या मध्ये ठामपणाने उभा आहे, निर्धाराने उभा आहे. आणि त्यांनी एक निर्धार केला आहे की पुन्हा काँग्रेसला त्या राज्यात आणि या देशामध्ये पुन्हा त्या ठिकाणी काँग्रेसचं उज्ज्वल काळ पुन्हा आणायचं आहे. मला खात्री आहे की आपल्यासारखी गरीब आणि एक जिद्दीची कार्यकर्ते या ठिकाणी अशोकराव खांबेकर आहेत, त्याचप्रमाणे नितीन शिंदे आहेत, सुनील साळुंके, बाबूराव पंडुरे, हे सर्व आमचे कार्यकर्ते. खऱ्या अर्थाने मी त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे काँग्रेसचा झेंडा हातात घेतलेला आहे. काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी अभिमानाने घेऊन ते उभे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेस ही मोठी भरारी घेईल. कारण काँग्रेस हा पक्ष गोरगरिबांचा आहे, काँग्रेस हा पक्ष जाती धर्मनिरपेक्ष आहे, काँग्रेस पक्षाची लोकशाहीवर दृढ श्रद्धा आहे. आणि म्हणून अशी ही जी काँग्रेसची तत्व आहे ती खऱ्या अर्थाने देशाला एकसंघ ठेवू शकतात, देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. या तत्वांवर विश्वास असणारी जी आमची सर्व गरीब कुटुंबातले असले तरी एक जिद्दीची अशी कार्यकर्ते पुढे आलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही पुन्हा एकदा इथे कोपरगाव तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट करू असं माझी खात्री आहे. धन्यवाद. सदर प्रसंगी अशोक खांबेकर यांनी उपस्थितांना अभ्यासपूर्वक व कोपरगाव व जिल्हा काँग्रेसच्या इतिहासाची माहिती करून देत मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकात कोपरगावला निळवंडेच्या पाण्याची गरज नसताना विनाकारण न होणाऱ्या कामाचे गाजर दाखवून प्रस्थापितांनी तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरू ठेवली असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. घरावर संकट आले तर आपण घरातून पळ काढतो का? संघर्षातून निर्माण होणारी संधी युवकांनी साधायला हवी असे तुषार पोटे म्हणाले. डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेद वर्तमानाचा.